निरंजन सेवाभावी संस्था आणि नगरच्या बांगडीवाला उद्योग समूहाच्या वतीनं दिव्यांग गतिमंद वंचित विद्यार्थ्यांसाठी आंबेखाण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. स्नेहालय, उत्कर्ष आदींसह अनेक संस्थेमध्ये शिकत असलेल्या 200 निरागस विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी होत हापूस आंब्यांवर ताव मारला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असाच म्हणावा लागेल. स्पर्धा असल्यामुळं मुलांनी जास्तीत जास्त आंबे खावेत, आंबे खाण्याबरोबरच त्यांना बक्षीस मिळवल्याचा आनंदही घेता यावा या उद्देशानं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यावेळी मुलामुलींनी 100 डझन आंबे फस्त केले. काहींनी 2, काहींनी 5-5 आंबे खाल्ले. तर एका स्पर्धक विद्यार्थ्यानं तर चक्क 16 आंबे खाऊन पारितोषिक पटकावलं. आयोजकांच्या वतीनं नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला हापूस आंबा उपलब्ध केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसलीही हानी न होता आंबे खाण्याचा आनंद त्यांना लुटता यावा असं नियोजन यावेळी करण्यात आलं होतं. बांगडीवाला उद्योग समूहाचे जितेंद्र बिहानी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सेवाभावी उद्देशानं या स्पर्धेचं प्रायोजित्व गेली 2 वर्षांपासून स्वीकारलंय. बांगडीवाला उद्योग समूहातर्फे ही स्पर्धा आजची आयोजित झालेली आहे आणि निरंजन सेवा संस्थेने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. बांगडीवाला युनिटरीचं प्रायोजकत्व आहे याला आणि जवळपास 200 मुलं आज इथं या स्पर्धेत सहभागी झालेले जे विविध वेगवेगळ्या संस्थेमधनं आलेले आणि ही एक आगळी वेगळी स्पर्धा पहिल्यांदा आयोजित होते. याचं 2रं वर्ष आहे पण याचा जो सक्सेस रेशो आहे तो खूप चांगला आहे. लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यात खूप मोठं समाधान लपलेलं आहे कारण जे वंचित लोक आहेत त्यांना याचा आनंद लुटता येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ह्या स्पर्धेचा सगळ्यात चांगला भाग आहे असं माझं समज आहे. मी निरंजन सेवा संस्थेला ह्या सर्व उपक्रमाबद्दल खूप खूप आभार मानतो त्यांचे आणि बांगडीवाला उद्योग समूहाला त्यांनी याच्यात सामावून घेतलं त्याबद्दल पुनश्च त्यांचे आभार व्यक्त. निरंजन सेवाभावी संस्था यांना मी मनापासून आभार मानतो. एक फार आगळी वेगळी स्पर्धा आणि तेही समाजाच्या जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी. त्यामध्ये स्नेहालयातील जे मुलं आहे, उत्कर्ष बालघर आहे, विविध असे जे अनाथ मुलं आहे त्यांच्यासाठी त्यांनी ही स्पर्धा आंबे खाण्याची स्पर्धा. आणि मला वाटतं हे ऐकूनच आपल्याला एक फार वेगळा अनुभव असेल की या मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा आणि तीही नगरमध्ये चालू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं हा 3रा किंवा 4था वर्ष आहे त्यांचा आणि निरंजन सेवाभावी संस्थेने या वंचित मुलांसाठी फक्त आंबे खाण्याची स्पर्धा नाही तर दरवर्षी संक्रांतीच्या वेळेस होर्डा पार्टी, पतंग उडवण्याची स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च हे ते संपूर्ण घेतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं काम आहे तर मी त्यांना माझ्या ट्रस्टतर्फे शुभेच्छा देतो. तसेच आजचा जो हा कार्यक्रम आहे, जी स्पर्धा आहे, त्याला जितेंद्र शेठ बियानी यांनी संपूर्ण फायनान्शियल सपोर्ट दिला आहे. मी त्यांचाही एक नगर करून मनापासून आभार मानतो आणि निरंजन सेवाभावी संस्थेसाठी त्यांना आज 1000 मुलांना शिक्षण द्यायचं आहे त्यासाठी सर्व नगरकरांनी सढळ हाताने पुढे येऊन एक तरी जर आपण मुलगा किंवा मुलगी आपण जर घेतलं तर त्यांचं शिक्षणाचं काम होईल असं मला वाटतं. लहान मुलं हे लाजरे बुजरे असतात, त्यात दिव्यांग गतिमंद मुलांमध्ये कुठंतरी न्यूनगंड असू नये. त्यांनाही इतर मुलांप्रमाणे जीवनाचा निरागस आनंद लुटता यावा या उद्देशानं निरंजन सेवाभावी संस्था वर्षभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. हुरडा पार्टी, संक्रांतीला पतंग उडवा स्पर्धा, आंबे खाण्याची स्पर्धा अशा उपक्रमातून निसर्गानं दुजाभाव केलेल्या आणि समाजामध्ये वंचित समजल्या जाणाऱ्या या मुलांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम केलं जातंय. साठी निरंजन सेवाभावी संस्थेने जे काही कार्यक्रम केले त्याबद्दल मी बालराव परिवारातर्फे त्यांचे आभार मानते व त्यांनी आम्हाला आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले. त्यामध्ये आम्ही 2 ते 3 आंबे खाल्ले व यामागे त्यांनी आमच्यासाठी हुरडा पार्टी व दांडिया हे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला. निरंजन सेवाभावी संस्था असेच आमच्यासाठी खूप मोठे कार्य करते. त्याबद्दल मी बालराव परिवारातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानते. निरंजन सेवाभावी संस्था ही गेल्या 9 वर्षापासून पुण्यात कार्यरत आहे. नगरमध्ये आमचं आंब्या खाण्याचं 2रं वर्ष आहे. यामध्ये कमीत कमी 200 मुलांनी सहभाग घेतला आहे आणि 100 डझनच्या वर आम्हाला हापूस आंबे लागलेले आहे आणि हे हापूस आंबे आम्ही पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने आम्ही पिकवलेले आहे आणि मुलांना त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही काळजी घेतलेली आहे जेणेकरून त्यांना एक आंबे खाल्ल्यानंतर काही त्यांना त्रास होणार नाही.
या कार्यक्रमामध्ये नगरचे स्नेहालयमधनं त्यानंतर पाथर्डीवरनं बी या संस्थेत आलेले आहेत मुलं आणि ह्या मुलांना कधी असे आंबे खाण्याचं असं कधी त्यांचा योग आलेला नाही आहे. त्यांना भेटतात पण एखादा भेटतो किंवा आपण यांना ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही यांना मनसोक्त आंबे खाण्यासाठी दिलेले आहे. कोणी 5 खाल्ले कोणी 10 खाल्ले ह्या एका मुलांचं 16 आंबे खाल्लेले ह्यामध्ये. तर ह्यांच्या चेहऱ्यावर जे आम्हाला जे त्यांचं जे दिसतंय त्याच्यात आम्ही खूप हॅप्पी आहेत बस. त्याचबरोबर संस्थेनं 1000 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या सेवारूपी कार्यामध्ये समाजातील सशक्त घटकांनी आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे. किमान 1 विद्यार्थी शिकवण्याची जबाबदारी घेण्यासाठी पुढे यावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.